नमस्कार विद्या मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आपल्या युट्यूब चॅनल मध्ये। आज आपण बघणार आहोत इयत्ता 6वी मराठी मराठीचा 24 धडा रोज नेसी या धड्याचा स्वाध्याय अभ्यास। चला तर बघूया आपल्या स्वाध्याय अभ्यासातील पहिला प्रश्न। प्रश्न पहिला आहे, चार पाच वाक्यात उत्तरे लिहा। त्यातील अ आहे वैभवच्या रोजनिशीतील कोणते पान तुम्हाला सर्वात जास्त आवडले ते लिहा। उत्तर आहे वैभवच्या रोजनिशीतील 16 नोव्हेंबरचे पान सर्वात जास्त आवडले। हरभरा उठून मुलांनी चूक केली, परंतु चूक समजल्यावर तात्काळ माफी मागण्याचे वर्तनही त्यांनी केले। पुढे आहे आ रोजनिशी का लिहावी, तुमच्या शब्दात लिहा। उत्तर आहे रोजनिशी लिहिण्याने आपले विचार स्पष्ट होतात, मनातले भाव व्यक्त करता येतात, ठळक घटनांची नोंद होते, विश्लेषणाची सवय लागते, माणसांच्या भावना कळतात, आपले वर्तन कसे झाले कसे असायला हवे याचे आत्मपरीक्षण होते। प्रश्न 2 आहे का ते लिहा। त्यातील 1 आहे आजोबांची नात जोराने रडू लागली। आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। उत्तर आहे आजोबा व कंडक्टर यांच्यातील चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकल्यामुळे आजोबांची नात जोराने रडायला लागली। 2 आहे वैभवने आजोबा व त्यांच्या नात्याचे तिकीट काढले। उत्तर आहे आजोबांचे पाकिट कोणतरी बस स्टॉपवर चोरले, त्यांच्याकडे तिकीट काढायला पैसे नव्हते, वैभवने आजोबांचे व त्यांच्या नातीचे तिकीट काढले। 3 आहे आजोबांची नात उत्कन हसले। उत्तर आहे वैभवने आजोबांच्या नातीला बिस्किटांचा पुडा दिला म्हणून ते खुदकन हसले। 4 आहे मुलांनी शेतकऱ्यांची माफी मागितली। उत्तर आहे शेतकऱ्याच्या परवानगीशिवाय मुलांनी ढाळे उपटले, यावर गुरुजी मुलांवर खूप रागावले, मुलांना स्वतःची चूक समजली म्हणून मुलांनी शेतकऱ्याची माफी मागितली। 5 आहे शेतकऱ्याने मुलांना थोडेसे ढाळे दिले। उत्तर आहे हातून नकळत झालेल्या चुकींची मुलांनी माफी मागितली, त्यामुळे खुश होऊन शेतकऱ्यांनी मुलांना थोडेसे ढाळे दिले। 6 आहे वैभवची विशेष काम करण्याची संधी उठली। उत्तर आहे वैभवची व राजूची वादावादी झाली, त्यामुळे सर त्यांच्यावर रागावले, वैभवने केलेल्या गैरवर्तनामुळे वैभवची विशेष काम करण्याची संधी हुकली। प्रश्न 3 आहे तुम्ही महिन्यातील पहिल्या आठवड्याची रोजनिशी लिहा व ती दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात वाचा, तुम्हाला काही आठवते का ते सांगा। आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर विद्यार्थ्यांना हे तुम्ही स्वतः उत्तर लिहायचे आहे, स्वतः करायचे आहे। पुढे आहे खेळूया शब्दांशी। त्यातील अ आहे खाली वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा। 1 आहे कावरे बावरे म्हणे। उत्तर आहे आई गावाला गेली समजताच कावेरी कावरी बावरे झाली। 2 आहे तोंडाला पाणी सुटले। उत्तर आहे गरम गरम वडापाव दिसताच मितालीच्या तोंडाला पाणी सुटले। 3 आहे वादावादी होणे। उत्तर आहे रमेश व सुरेश यांची पुस्तकावरून वादावादी झाली। 4 आहे खाली मान घालणे। उत्तर आहे मुद्दाम चूक केल्यामुळे महेशने खाली मान घातली। पुढील प्रश्न आहे आ हरभऱ्याच्या ढाळा तसेच खालील गोष्टीसाठी काय म्हणतात ते लिहा। आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। 1 आहे गहू म्हणजे गव्हाची कोंबी। 2 लसूण लसणीची पात। त्यानंतर ज्वारी ज्वारीचे कणीस। 4 चिंच चिंचेचे बोटो। 5 ऊस ऊसाचा फळ। प्रश्न 4 आहे हरभऱ्याचे ढाले पाहून मुलाच्या तोंडाला पाणी सुटले, शिवार वा शेतातून जाताना कोणत्या वस्तू पाहिल्यावर तुमच्या तोंडाला पाणी सुटते त्या वस्तूंची यादी करा। उत्तर आहे बोरे कैरी कवट हरभरा उंच चिंचा आवळे भुईमुग गाजर आंबा पेरू आणि डाळी। प्रश्न 5 आहे वैभवची शाळा सुटल्यापासून तो घरी पोहोचेपर्यंत कोणकोणत्या घटना घडल्या ते क्रमवार लिहा। उदाहरणार्थ शाळा सुटल्यावर बस स्टॉपवर पोहोचते। पहिला आहे बसमध्ये चढणे, त्यानंतर आजोबा व नातीला जवळजवळ जागा मिळणे। 3 आहे आजोबांकडे पैसे नसणे। 4 बस कंडक्टर चिडणे। 5 नातीचे रडणे। 6 वैभवने खाऊच्या पैशांतून आजोबा व नातीचे तिकीट काढणे। 7 आहे बिस्किटचा पुडा नातीला देणे आणि 8 नातीला आनंद होणे।
प्रश्न असा आहे, तुमचे मुख्याध्यापक किंवा वर्ग शिक्षक कोणकोणती विशेष कामे तुम्हाला सांगतात, त्या कामांची यादी करा. आपण चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा किंवा लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे, शाळेत काही कार्यक्रम असला की ते आम्हाला प्रमुख पाहुण्यांच्या स्वागतासाठी स्वागतगीताची तयारी करायला सांगतात. वाचनालयातील पुस्तके नीट लावण्याचेही विशेष काम आमच्यावर सोपवतात. प्रश्न सात आहे, वर्गात तुमचे काही चुकले असेल आणि तुम्हाला पटले असेल त्यावेळी तुमच्या मनात कोणते विचार येतात, तुमचा अनुभव 7-8 ओळीत लिहा. उत्तर आहे, वर्गात सर नव्हते, संदेश बाकावरून खाली पडला, तेव्हा मी जोरजोरात हसलो, इतक्यात सर आले, त्यांनी पाहिले ते माझ्यावर रागवले, मला खूप वाईट वाटले. सरांचे बरोबर होते, वास्तविक मी संदेशला उठवायला पाहिजे होते, त्याला कुठे लागले असेल, जखम झाली असेल ते मी पाहायला पाहिजे होते, त्याला मी मदत करायला हवी होती, उलट मी जोराने हसलो, मी चुकलो. तास संपल्यावर मी संदेशला सॉरी म्हणेन, मी सरांबरोबर सरांसमोर जाऊन चूक कबूल करेल. प्रश्न आठ आहे, खालील क्रियांना काय म्हणतात ते लिहा. डहाळे उपटणे, त्यानंतर ज्वारीचे कणीस कापणे, भेंडी भेंडी मिरच्या कुडणे, तीन रताळी बटाटे खणून काढणे, बाजरीचे कणीस कापणे, 5 ऊस तोडणे. प्रश्न 9 आहे, खालील घटना घडल्या हे पाठातील कोणत्या वाक्यावरून समजते. एक आहे, वैभवची शाळा 5 वाजता सुटते. आपण चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. उत्तर आहे, शाळेजवळच्या बस स्टॉपवरून संध्याकाळी 5 वाजता बसमध्ये चढलो. 2 आहे, आजोबांची नात खूप घाबरले. उत्तर आहे, चिडलेल्या आवाजातील संवाद ऐकून नात जोराने रडू लागली. प्रश्न 3 आहे, तो पाठीमागील प्रश्न आपण पुढे कॅरी करतोय. सहलीला गेलेल्या मुलांना हरभरा आवडतो. उत्तर आहे, हरभऱ्याचे डहाळे पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटले. 4 आहे, सहलीतील मुलांना त्यांची चूक समजली. उत्तर आहे, आम्ही त्या शेतकऱ्याची माफी मागितली. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 6वीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.